हॅलो स्टुडंट, आजचा टॉपिक आपला आहे युनिट्स म्हणजेच एकके. तर वेगवेगळे पदार्थ जे असतात ते वेगवेगळ्या युनिटमध्ये मोजतात, तर आज आपण तेच पाहणार आहोत. तर वेटचं युनिट काय आहे? तर ग्रॅम. तर 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम. म्हणजे जेव्हा 1000 ग्रॅम होईल तेव्हा 1 किलोग्रॅम होतं. तर ग्रॅममध्ये काय काय मोजतात? तर तुम्ही भाजी आणायला गेलात तर ते ग्रॅममध्ये मागतात. भाजी असेल, फ्रूट्स असेल, ते ग्रॅममध्ये मोजतात. वजन, आपल्या बॉडीचं जे वजन असतं ते देखील ग्रॅममध्ये मोजतात. त्यानंतर तुम्ही धान्य, कडधान्य आणायला गेलात ते सुद्धा ग्रॅममध्ये मोजतात. तर लिक्विडचं एकक काय आहे? तर लिक्विडचं एकक आहे लिटर. तर 1000 मिलीलिटर इज इक्वल टू 1 लिटर. 1000 मिलीलिटर होतं तेव्हा 1 लिटर होतं. तर लिटरमध्ये काय काय मोजतात? तर पाणी, दूध, ज्यूस हे लिटरमध्ये मोजतात. जे लिक्विड फॉर्म आहे ते सगळं लिटरमध्ये मोजतात. आपण तेला न्यायला गेलो तर त्यांना 1 लिटर द्या, 2 लिटर द्या असं म्हणतो. त्यानंतर मीटर. 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मिलीमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर्स. तर मीटर म्हणजेच अंतर मोजण्याचं हे एकक आहे. तर मीटरमध्ये काय मोजतात? तर अंतर मोजतात. तुमचं गाव किती लांब आहे हे तुम्ही कसं सांगता? तर ते इतक्या मीटर आहे, 100 किलोमीटर आहे, 200 किलोमीटर आहे असं आपण सांगतो. त्यानंतर टाईम. टाईमचं युनिट काय आहे? सेकंड्स. 60 सेकंड्स इज इक्वल टू 1 मिनिट्स होतात. तर टाईम कुठे असतो? घड्याळामध्ये. बरोबर ना? आपण आता पुढे आणखी काही एकक पाहूयात. तर व्होल्टेजचं एकक काय आहे? व्होल्ट. फ्रिक्वेन्सीचं एकक काय आहे? हर्ट्स. करंटचं एकक काय आहे? एम्पियर. रेझिस्टन्सचं एकक आहे ओहम्स. पॉवरचं एकक आहे वॅट. हीटचं एकक आहे जूल. फोर्सचं युनिट आहे न्यूटन. टेम्परेचरचं युनिट असतं डिग्री सेल्सिअस. तर असेच आणखी काही युनिट्स तुम्हाला माहीत असतील तर त्याची लिस्ट करा, ते कमध्ये मला नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तर एरियाचं एकक काय असतं? स्क्वेअर फीट. एरिया कशामध्ये मोजतात? स्क्वेअर फीटमध्ये मोजतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.